आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भातील. वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावर तिथल्या प्रवाशांना बसलेला आहे. महामार्गावर एसटी बस बंद झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. तर या वाहतूक कोंडीचा फटका मंत्री रवींद्र चव्हाण यांना सुद्धा बसलाय. मंत्री रवींद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात होते. दरम्यान चव्हाण यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलेलं असून मुंबई गोवा महामार्गाप्रश्नी मनसे आक्रमक झालेली आहे. तर उद्या मनसे या महामार्गावर पदयात्रा सुद्धा काढणार आहे. दरम्यान या संपूर्ण महामार्गाची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी गेले असता त्यांना देखील या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. मुंबई गोवा हायवेवरती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाहणीसाठी आलेले आहेत. मात्र पाहणी करण्यापूर्वी त्यांना या ठिकाणी एक बस बंद पडल्यामुळे ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आपल्याला ट्रॅफिक क्लिअर करताना पाहायला मिळतात. स्वतः रवींद्र चव्हाण आणि त्यांचे अधिकारी आपल्याला ट्रॅफिक क्लिअर करताना पाहायला मिळतात. ही व्हिज्युअल आपण पाहत असाल, या व्हिज्युअलमध्ये आपण पाहू शकतो स्वतः मंत्री महोदय ज्या दुसऱ्या लेनच्या गाड्या आहेत त्या लेनच्या गाड्यांना आपल्याला मार्ग दाखवताना पाहायला मिळतात. गेल्या 40 मिनिटांपासून ही ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे आणि स्वतः रवींद्र चव्हाण असतील किंवा त्यांचे सचिव असतील हे सर्व आपल्याला या ट्रॅफिक क्लिअर करताना ही पूर्ण झालेली नाहीये. स्वतः रवींद्र चव्हाण सर्वांशी या ठिकाणी ट्रॅफिक क्लिअर बाबत बोलताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह मी तुषार रुपनवर, न्यूज रेडियो लोकमत. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 65 दिवसांच्या कालखंडानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीनं अजित पवार यांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसंच कसब्यातील कारभारी सर्कलपासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नागरी सत्कारादरम्यान अजित पवार मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतायत याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. याशिवाय बारामती तालुक्यामधल्या सुपे आणि माळेगाव इथं बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे. तर अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे गटाला माणसं टिकवता न आल्यानं त्यांची सत्ता गेल्याचं मुश्रीफ म्हणाले. यावेळेस त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय. जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात पक्ष संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असं सांगताना त्यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान आजही राज्यात सगळ्यात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. तर दुसरीकडे आता हिंगोलीत निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि त्यातच आता उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर जाणार असून तिथल्या रामलीला मैदानावर निर्धार सभेला संबोधित करणार आहेत. हिंगोलीमध्ये उद्या उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होणार आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत येत आहेत. तर या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मोठी तयारी सुद्धा करण्यात आली आहे आणि सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचं काम सुरू आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा संपून आज भारतात परतत आहेत आणि फडणवीसांनी आपल्या 5व्या दिवसाच्या दौऱ्यादरम्यान सोनी डेलॉईट आणि सुमिटोमो या कंपन्यांशी बैठका घेतल्या. फिल्मसिटीसाठी सोनीला निमंत्रण देण्यात आलेलं असून IIT मुंबईशी संशोधन सहकार्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. तर तिसऱ्या मुंबईत बांधकाम संधींसाठी सुमिटोला निमंत्रण देण्यात आलेलं असून जपान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले. यशस्वी जपान दौरा, देवेंद्रजींचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान अशा आशयाचे हे पोस्टर्स लावण्यात आले.
आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं शक्तीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शक्तीस्थळाला भेट देणार आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं जाणार आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून शक्तीस्थळावर फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि यानंतर बातमी ती म्हणजे चांद्रयान 3 भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील सगळ्याच नेत्यांनी इस्रोचं तोंड भरून कौतुक केलंय. पंतप्रधान मोदींनी परदेशातून परत येताच थेट बंगळुरू गाठत इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीमच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळेस बोलताना पंतप्रधान मोदींनी 3 मोठ्या घोषणाही केल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचं विक्रम लँडर जिथं उतरला त्या जागेला शिवशक्ती पॉइंट असं नाव दिलं आहे. शिवमध्ये मानव कल्याण सामावलेलं आहे, शक्तीमध्ये संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे असं मोदींनी म्हटलंय. तर चांद्रयान 2 मोहिमेला तिरंगा नाव दिलेलं आहे. 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आणि 23 ऑगस्ट रोजी भारतानं चंद्रावर तिरंगा फडकवला. याच दिवशी विक्रम लँडर चंद्रावर लँड झालं आणि या दिवशी प्रत्येक भारतीयाचा ऊर हा अभिमानानं भरून आलाय. देशातील हा जल्लोष अवघ्या जगानं पाहिला आणि त्यामुळेच 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून जाहीर केला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. स्पेस मिशन्स के टच डाउन पॉइंट को एक नाम दिए जाने की वैज्ञानिक परंपरा है. चंद्रमा के जिस हिस्से पर हमारा चंद्रयान उतरा है, भारत ने उस स्थान के भी नामकरण का फैसला लिया है. जिस स्थान पर चंद्रयान 3 का मून लैंडर उतरा है, अब उस पॉइंट को शिव शक्ति के नाम से जाना जाएगा. 4 पहले जब चंद्रयान 2 चंद्रमा के पास तक पहुंचा था, जहां उसके पदचिन्ह पड़े थे, तब ये प्रस्ताव था कि उस स्थान का नाम तय किया जाए. और आज मुझे लगता है कि जब हर घर तिरंगा है, जब हर मन तिरंगा है और चांद पर भी तिरंगा है, तो तिरंगा के सिवाय चंद्रयान 2 से जुड़े उस स्थान को और क्या नाम दिया जा सकता है. चंद्रमा के जिस स्थान पर चंद्रयान 2 ने अपने पदचिन्ह छोड़े हैं, वो पॉइंट अब तिरंगा कहलाएगा. 23 अगस्त को जब भारत ने चंद्रमा पर तिरंगा फहराया, उस दिन को अब हिंदुस्तान नेशनल स्पेस डे के रूप में मनाया जाएगा. जब हर वर्ष नेशनल स्पेस डे साइंस टेक्नोलॉजी और इनोवेशन की स्पिरिट को सेलिब्रेट करेगा, हमें हमेशा हमेशा के लिए प्रेरित करता रहेगा.
आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अनेक महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यानं महाराष्ट्रातील अनेक धरणातील पाणी पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे. राज्यातील सर्वात विदारक स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे आणि राज्यातील 15 जिल्ह्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस नसल्यामुळे शहरातील जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय. हर्सुल तलावातील पाणीसाठा संपताच पाणी पुरवठ्याचा टप्पा अजून एक दिवस वाढेल आणि ज्या भागात सध्या 8 दिवसाआड पाणी येतं त्या ठिकाणी 9 दिवसाआड पाणी पुरवठा होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं महिनाभर दडी मारल्यानं रब्बी हंगाम धोक्यात आलाय. पाण्याअभावी पिकं करपू लागली असून पिकांची वाढ देखील खुंटलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी धास्तावले. जळगावच्या भुसावळ शहरातील बाजारपेठेत घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. नाल्यांचं पाणी भाजी बाजारात साचत असल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे आणि त्यामुळे भाजी विक्रेते आणि भाजी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा झाली आहे तर देशातील वायद्यांमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला 7,000 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिनिंग मेंटेनन्सवर गेलेले आहेत आणि त्यामुळे कापसाची खरेदी विक्री कमी होते पण नव्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज आहे. देशातील सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरू असले तरी देशात सोयाबीनचा शिल्लक स्टॉक जास्त आहे. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,400 ते 4,900 रुपये भाव मिळतोय. नव्या हंगामातील चित्र पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि त्यावेळी सोयाबीन बाजाराची दिशा स्पष्ट होऊ शकते असं अभ्यासकांनी सांगितलं. कांद्याचे बाजारभाव आजही नाफेडच्या दरापेक्षा कमी होते त्यामुळे काही बाजारांमध्ये व्यवहार शेतकऱ्यांनी बंद पाडले. बाजारात कांद्याला सरासरी 1,700 ते 2,000 रुपयांपर्यंत भाव मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूतील इस्रो मुख्यालयामध्ये जाऊन चांद्रयान 3 मोहिमेमध्ये सहभागी शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. विक्रम लँडर उतरलं ती जागा शिवशक्ती नावानं ओळखली जाणार असल्याची घोषणा मोदींनी केलेली आहे तर चांद्रयान 2 उतरलेल्या जागेचं तिरंगा पॉइंट असं नामकरण मोदींकडून करण्यात आलं. भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजे 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा जपान दौरा संपवून आज परतणार आहेत. फडणवीसांनी आपल्या 5व्या दिवसाच्या दौऱ्यादरम्यान सोनी डेलॉईट आणि सुमिटोमो या कंपन्यांशी बैठका घेतलेल्या आहेत. फिल्म सिटीसाठी सोनीला निमंत्रण देण्यात आलं असून आयआयटी मुंबईशी संशोधन सहकार्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईमध्ये भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. जळगावच्या चोपडा तालुक्यात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पांढऱ्या माशीच्या उसावरील आक्रमणानं उसाची वाढ खुंटली आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ऊस उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. धुळे जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली असून धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलंय. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि प्रशासनानं पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. कला केंद्रातील नर्तिकेची लॉजवर हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील सारूळ इथे घडलेली आहे. शीतल गोरे असं मृत महिलेचं नाव असून आरोपीनं हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि याप्रकरणी प्रियकर आणि मॅनेजरसह 6 गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आलाय. परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांची गाव गुंडांनी तोडफोड केली आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यावेळी जिल्ह्यातील 9,756 जलस्रोतांपैकी 3,257 पेक्षा अधिक सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 जिल्ह्यांमध्ये सागरी क्षेत्राच्या आराखड्यास मान्यता मिळालेली आहे. यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. सीआरझेड मंजूर झाल्यामुळे 300 चौरस मीटरपर्यंत इमारत बांधकामासाठी आता परवानगी मिळू शकणार आहे आणि त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आलाय. धुळे शासकीय जिल्हा रुग्णालयासाठी 70 खाटांचं जम्बो आयसीयू मंजूर झालं होतं, मात्र एक वर्ष उलटून देखील अद्याप जम्बो आयसीयूचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे प्रशासनानं तात्काळ काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीनं देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक बाजारपेठांमध्ये नीरफणसाची आवक वाढलेली आहे, मात्र आवक वाढून देखील नीरफणसाच्या दरात वाढ मात्र कायम आहे. या फणसाची 150 ते 200 रुपयांना विक्री केली जाते. सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कुंभकर्ण आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी आहे, किरकोळ वादातून दुचाकी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना मनमाडच्या शिक्षक कॉलनीजवळ घडली आहे. या घटनेमध्ये बाईक जळून खाक झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. भरवस्तीत झालेल्या बर्निंग बाईकच्या थरारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तर बांधकाम मजुरांमध्ये पैशांच्या देवाणघेवाण वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर तमिळनाडूच्या मदुराई इथं पुलानूर मदुराई एक्सप्रेसला आज पहाटे आग लागली असून यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली. सकाळी मदुराई आठ जंक्शनवर गाडी थांबली तेव्हा ही आग लागली आणि यावेळेस गाडीत असलेल्या बेकायदेशीर सिलेंडरमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत, त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.